टप्प्यांच्या टाकेवरती मनसेकाने हल्ला केलेला पाहायला मिळाला, काय सांगाल या सगळ्या राजकीय घडामोडी? नाही, यामध्ये मला असं वाटतं की ह्याची सुरुवात माननीय राजसाहेबांचा जेव्हा दौरा मराठवाड्यामध्ये होता तर त्यांच्या गाड्यांवर सुपारी काही लोकांनी टाकल्या, सुपाऱ्या टाकल्या आणि त्याच्यानंतर हे पडसाद उमटलेले आहेत. मला असं वाटतं की राजकारणामध्ये आपण बोलतो, एकमेकाची बदनामी करतो, ठीक आहे, ते आता क्रमप्राप्त झालेलं आहे, परंतु अशा पद्धतीनं सुरुवात कोणी केली आणि ज्यांनी सुरुवात केली त्यांना प्रतिउत्तर मनसैनिकांनी दिलेलं आहे. पहिली तर कुठच्याही नेत्यावर सुरुवातीला अशा पद्धतीनं म्हणजे सुपाऱ्या टाकून हल्ला करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये योग्य नाहीत. जे आपण तोंडानं बोलतो तो पण ठीक होतं, आज अशा परिस्थितीमध्ये ही परिस्थिती कुणी निर्माण केली सुरुवातीला, याचा देखील महाराष्ट्राच्या जनतेनं अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि पहिल्यांदा ज्यांनी केलं त्यांना मग धडा शिकवण्यासाठी दुसऱ्यांनी केलं, त्याच्यामुळे सुरुवातीला हे पहिलं करायलाच नाही पाहिजे होतं. आणि सुरुवातीला जे काही झालं त्याचा आम्ही जाहीरपणानं निषेध करतो. त्याचे पडसाद जे काल ठाण्यामध्ये उमटले ते देखील प्रतिउत्तर देण्यासाठी उमटलेले होते. जर सुरुवातीला हे घडलंच नसतं तर त्याची प्रतिक्रिया अशी आली नसती. त्याच्यामध्ये कसं आहे की आपण आपल्या नेत्याच्या किती जवळ आहोत हे दाखवण्याचा काही लोकांचा पहिल्यांदा प्रयत्न झाला मराठवाड्यामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ठीक आहे ना, आता गेली 2 वर्ष आम्ही ज्यावेळी उठाव केला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तेव्हापासून जे काही हीन दर्जाचं बोललं जातं, घाणेरडं बोललं जातं, वाटेल त्या पद्धतीनं टीका केली जाते, बदनामी केली जाते, हे सगळं आम्ही सहन करतोच आहे ना. पण सहन करत असताना आम्ही देखील दाखवून दिलं लोकसभेला की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, धनुष्यबाणाच्या नेतृत्वाखाली आम्ही सरस आहोत. तुमचा स्ट्रायकिंग रेट जो आहे तो फार मोठा आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की राजकारणामध्ये टीका टिप्पणी मी समजू शकतो, पण अशा पद्धतीनं स्वतःच सुरुवात करायची आणि मग दुसऱ्याला दोष द्यायचे ही प्रवृत्ती देखील थांबली पाहिजे. नक्कीच ना, आपण बघतोय ना, शाब्दिक हल्ले मी समजू शकतो, पण शाब्दिक हल्ल्यामध्ये सुद्धा कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती असली पाहिजे. ज्या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आहे, ज्या महाराष्ट्राला वंदनीय बाळासाहेबांचा वारसा आहे, ही देखील मंडळी टीका टिप्पणी करायची, परंतु त्यांनी महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एकत्र येऊन राजकारण भविष्यामध्ये केलं. म्हणजे तत्वानं जरी एकमेकाच्या विरोधामध्ये असले तरी विकासासाठी ते एकत्र होते आणि विकासाचं राजकारण झालं पाहिजे. जातीपातीमध्ये तेढ निर्माण करायच्या, जातीच्या भिंती निर्माण करायच्या, धर्माच्या भिंती निर्माण करायच्या, आपल्या नेत्याच्या जवळ आपण किती आहे दाखवण्यासाठी अशा पद्धतीचे प्रयोग करायचे. मला तर असं वाटतं की राजसाहेबांनी त्यांच्या संघटनेसाठी केलेला तो दौरा होता, त्याच्यामध्ये त्यांना डिस्टर्ब करायची काहीच गरज नव्हती. आणि शेवटी अशा प्रकारच्या खालच्या दर्जाला जाऊन आंदोलनं होतात त्याचे पडसाद मग ठाण्यात उमटलेले आहेत. मनसे किंवा मनसैनिक एवढे दुबळे नाही आहेत, ज्यांना शिवसेनेची साथ घेऊन अशा पद्धतीनं प्रतिसाद द्यावा लागेल किंवा त्यांची प्रतिक्रिया द्यावी लागेल. ही कालची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती मनसैनिकांची, त्याच्यामध्ये शिवसेनेचा काडीमात्रही संबंध नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा काही लोकांनी विडाच उचललेला आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी होतात. परंतु कालची जी काही घटना घडलेली आहे ही सुरुवातीला जी काही घटना घडली, पहिल्यांदा जी काही घटना घडली त्याच्यावरची मनसैनिकांची प्रतिक्रिया होती. आजची समन्वय समितीची जी बैठक आहे 20 तारखेपासून महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा यांचा दौरा सुरू होतोय. त्या दौऱ्याच्या संदर्भातली कोकणातली ही बैठक आहे. इथं काही कुठेही तिकिटावर चर्चा होणार नाही. तिकीटं देण्याचे अधिकार हे 3 नेत्यांना आहेत. महायुती भक्कम असावी, महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या तिघांचं स्वागत करावं, त्याच्या नियोजनासाठी आजची बैठक आहे. नाही मला माहित. आता सांगू का, अशा पद्धतीचे लेख आर्टिकल येतात, मग आमच्या महाविकास आघाडीचे लोक ते उचलून धरतात, मग समोरच्याला बदनाम करतात. त्याचा कालचा मी पोलखोल काल केली ना. काल एका आर्टिकलमध्ये असं आलं की महेंद्राची इन्व्हेस्टमेंट गुजरातमध्ये गेली,
काल महेंद्रानं खुलासा केला की कुठेही इन्व्हेस्टमेंट गेलेली नाही, हे उगाच खोटं बोललं जात आहे असं त्यांनी पत्र काढलं. म्हणजे मला असं वाटतं की औद्योगिक क्षेत्राच्या इतिहासामध्ये एखाद्या कंपनीवर खोटं नाटं एलिगेशन करायचं, त्या कंपनीची बदनामी करायची, बरोबर सरकारची बदनामी करायची, आणि हे खोटं आहे सांगणारं पहिलं पत्र काल महेंद्रा अँड महेंद्रानं काढलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं फेक नरेटिव्ह सेट करण्यातले हे सगळे प्रकार आहेत.